तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या एक्युराईच्या पालखीचा सोहळा. तर आज आपण चाललेलो आहोत उरण तालुक्यातील बोकरविडा गावात. तर आपलेच मित्र श्रेयस पाटील यांचे इथे यांचा एक्युराईच्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर 13 वर्ष अगोदर हा मंदिर तरी स्थापन केला होता. आज मंदिराला आपले 13 वर्ष झाली. तर तिकडे चाललेलो आहोत आपण आणि बघत आहोत त्यांचा कसा जल्लोष असते आणि दर्शनही घेऊया आईचा. चला जय एकविरा.
तर काकू आपल्या सोहळ्याबद्दल आणि जरा थोडक्यात माहिती दिली तर चांगली होईल. नमस्कार, मी अपेक्षा. सोहळ्याबद्दल सांगायचं झालं तर इसवी सन 1965 सालापासून जी माझ्या मिस्टरांची आजी होती भागीरथी गणपत पाटील, त्यांनी या देवीचा एक मुखवटा आणला होता आणि त्यांनी या मूर्तीची स्थापना केली होती. त्यानंतर माझ्या सासू सासरे ज्या आहेत कैलासवासी श्री हरिश्चंद्र गणपत पाटील आणि कैलासवासी सौ कविता हरिश्चंद्र पाटील यांनी त्यांची सेवा केली. त्यानंतर ती घरात होती, म्हणजे तो जो मुखवटा होता तो घरात होता. आज 13 वर्षापूर्वी मी हा मंदिर बनवला आणि 13 वर्षात दर वर्षाला माऊलीच्या सत्वानुसार तिची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि खूप जल्लोष आणि एक उरणकरांसाठी म्हणजे खूप माऊलीचा अनुभव खूप लोकांना आहे. माऊली स्वप्नात येते, माऊलीचं सत्व लोकांना बघायला मिळते. इथं बोललेले नवस जे आहेत ते पूर्ण होत आहेत, लोक नवस बोलत आहेत, दरवर्षी ते फेडायला सुद्धा येत आहेत. म्हणजे जितकं सांगावं तितकं कमीच आहे माऊलीबद्दल, शब्द नाही आहेत, शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. मला सांगताना पण मला अडखळायला होते किंवा माझ्या डोळ्यातून पाणी येतोय की माऊलीची तुम्ही नितांत सेवा करा आणि तिचे आशीर्वाद घ्या, मी एवढंच सांगेन तुम्हाला. धन्यवाद.